अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांना आठवड्यातून 3 दिवस उकडलेली अंडी देण्यात येत आहेत. अंगणवाडी केंद्रातील अन्य सर्वसामान्य बालकांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. आठवड्यातील 2 दिवस या बालकांना तर कुपोषित बालकांना 3 दिवस उकडलेली अंडी देण्यात येत आहेत. क्षीरभाग्य योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या दुधाचा लाभही बालकांना यापुढे मिळणार आहे. जुलैपासून बालकांना आठवड्यातील 5 दिवस दूध मिळणार आहे. सध्या सरकारी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातील 5 दिवस दुधाचे वाटप करण्यात येत आहे. अंगणवाडीतील बालकांनाही यापूर्वी आठवड्यातील 3 दिवस दुधाचे वाटप करण्यात येत होते. या वर्षापासून पहिल्या इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांना आठवड्यातील 5 दिवस दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र अंगणवाडीत आठवड्यातील 3च दिवस दुधाचे वाटप करण्यात येत होते. यापुढे या बालकांना 5 दिवस दूध मिळणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050. समग्र शिशु विकास योजनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना रोज विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी द्याव्या लागतात. मात्र काही केंद्रे दूरवर असल्याने एका केंद्रापासून दुसऱ्या केंद्रावर जाण्यासाठी त्यांना बस किंवा रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाय अंगणवाडी केंद्रांचे अंतर दूर असल्याने वेळेवर पोहोचणे कठीण बनले आहे. यासाठी महिला व बाल कल्याण खात्याच्या वतीने अंगणवाडी पर्यवेक्षिकांना दुचाकी घेण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या दुचाकीच्या खरेदीसाठी पर्यवेक्षिकांना कमी व्याजदराने आणि कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांना या योजनेचा लाभ मिळणार असून आत्तापर्यंत नव्या दुचाकीसाठी महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात जिल्ह्यातून 88 अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती खात्याचे अधिकारी यल्लप्पा यांनी दिली. मात्र दुचाकी खरेदीसाठी नेमकी किती रक्कम देण्यात येणार, यावर नेमके किती व्याज आकारणार याबाबत अजून संपूर्ण माहिती आली नसल्याचे त्यांनी सांगितले. दुचाकी वाहन परवाना असणाऱ्या आणि वाहन परवाना काढून घेऊ इच्छिणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांना या दुचाकीसाठी अर्ज करता येणार आहे. समग्र शिशु विकास योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या पर्यवेक्षिकांना दुचाकीचे भाग्य लाभणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा. टोल फ्री नंबर 1800-212-4050. कित्तूर जवळ ट्रक अपघातात 29 बकरी जागीच ठार. बकरी घेऊन भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने झालेल्या अपघातात 29 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव कित्तूरजवळील राष्ट्रीय महामार्गावरील अंबडगट्टी गावाच्या वळणाजवळ सोमवारी सायंकाळी घडली. सदर ट्रक मंगळूरकडे जात होता. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे कित्तूर पोलिसांनी सांगितले. अहमदाबादहून 195 बकरी ट्रक भरून मंगळूरकडे जात असताना अंबडगट्टी गावाच्या वळणाजवळ खड्ड्यात चाक गेल्याने रस्त्याच्या कडेला उलटून पडला. सुमारे 50 अधिक बकरी ट्रक खाली सापडल्याने त्यातील 29 बकरी जागीच ठार झाली तर 12 बकरी गंभीर जखमी झाली आहेत. सुदैवाने चालक व क्लिनर बचावले आहेत, मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे. कित्तूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. बकऱ्यांची पळवापळवी. बकरी घेऊन जाणारा ट्रक उलटून पडल्याचे वृत्त अंबडगट्टी परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. काही नागरिकांनी दुचाकीवर बकरी बसवून पोबारा केला. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद. बगीचा मल्टी कुझिन फॅमिली रेस्टॉरंट नियर लोकमान्य भवन, रामघाट रोड, गणेशपूर, बेळगाव. वी हॅव ट्यूलिप स्पेशियस हॉल फॉर फॅमिलीज अँड बगीचा गार्डन रेस्टॉरंट. आवर सिग्नेचर डिशेस आर व्हेज ड्रॅगन सूप, तंदुरी प्लॅटर, अकबरी कबाब, केपीके, मेथी चमन, मुर्ग मसलम, ट्रिपल सिजवान फ्राईड राईस, बेबी किंगफिश तंदुरी अँड तमका कबाब. वी ऑल्सो टेक कॅटरिंग ऑर्डर्स फॉर ऑल फंक्शन्स लाईक मॅरेजेस, बर्थडे पार्टीज अँड रिसेप्शन. कॉन्टॅक्ट अस ऑन 0831-2420-126 अँड 7022-092-777 अँड 7022-093-777. डू व्हिजिट अस.